नमस्कार बालमित्रांनो, मराठी पाठ्यपुस्तक या अंतर्गत आज आपण धडा 11 कवी सम्राट रवींद्रनाथ टागोर। आता रवींद्रनाथ टागोर हे खूप मोठे प्रसिद्ध कवी होते, तर या धड्यामध्ये आपण त्यांची माहिती मिळवून घेणार आहोत। तर मुलांनो, इथे मी या धड्याचे वाचन करीत आहे। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, हे आपले आवडते राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर हे थोर कवी बंगालमध्ये होऊन गेले। म्हणजेच आपलं राष्ट्रगीत मुलांनो, जे आपण प्रत्येक 15 ऑगस्ट म्हणा किंवा 26 जानेवारी किंवा आपल्या शाळेची जेव्हा सुरुवात होत असते, तेव्हा आपण प्रत्येक वेळेस सगळ्यात पहिले आपण जनगण मन अधिनायक जय हे ह्या राष्ट्रगीतापासून सुरुवात करत असतो। तर हेच राष्ट्रगीत लिहिणारे कोण? तर रवींद्रनाथ टागोर। इथे बघा, त्यांचं चित्रसुद्धा दिलेलं आहे। तर हे रवींद्रनाथ टागोर आहेत आणि हे थोर कवी होते आणि हे बंगालमध्ये राहत होते। त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला नोबेल पारितोषिक मिळाले। त्यांनी एक काव्यसंग्रह लिहिलं होतं ज्यांचं नाव होतं गीतांजली, आणि त्या गीतांजली काव्यसंग्रहाला त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे। म्हणजेच हे खूप मोठं पारितोषिक असतो मुलांनो। सर्व जग त्यांना कवी सम्राट म्हणून ओळखू लागले। ते इतकी सुंदर सुंदर कविता करायचे आणि थोर कवी असल्यामुळे त्यांना संपूर्ण जग कवी सम्राट म्हणून ओळखू लागले। म्हणजेच काय? तर कवीचे सम्राट, आणि त्यांना कवितेचं खूप ज्ञान होतं। तर अशा प्रकारे त्यांना कवी सम्राट म्हणून लोक म्हणायचे। रवींद्रनाथांचा जन्म 6 मे 1861 मध्ये कोलकाता येथे एका श्रीमंत कुटुंबात झाला। कोलकाता हे एका शहराचं नाव आहे आणि त्यांचा जन्म कधी झाला? तर 6 मे 1861 रोजी एका श्रीमंत कुटुंबात झाला। म्हणजेच जो कुटुंब होतं तो खूप श्रीमंत होतं आणि त्या श्रीमंत कुटुंबामध्ये रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला। त्यांचे वडील मोठे जमीनदार होते, म्हणजेच त्यांच्याकडे भरपूर जमीन होती आणि ते एक मोठे जमीनदार होते। त्यांचे घर म्हणजे एक भव्य प्रासादच होतं आणि यांचं जे घर होतं ते खूप मोठं घर होतं। घराला मोठमोठे चौक, उंच उंच मनोरे होते। इथे बघा, तुम्हाला त्यांचं घराची छोटीशी प्रतिकृती दाखवलेली आहेत। आणि हे कोण आहेत? तर हे बालपणचे रवींद्रनाथ टागोर आहेत, जे खिडकीवर मध्ये बसून बाहेरचं निसर्ग बघत आहे। तर अशा प्रकारे त्यांचं घराचं वर्णन केलेलं आहे। त्यांच्या घरामध्ये मोठे मोठे चौक आणि उंच उंच मनोरे होते आणि घराभोवती काय होतं? तर मोठा बगीचा होता। छोटा रवी वडिलांचा अतिशय आवडता होता। छोट्या रवीला स्वतःबरोबर घेऊन ते कधीकधी फिरतीवर जात असत। आता छोटा रवी म्हणजेच रवींद्रनाथ टागोर जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना रवी असे म्हणायचे। तर हे जे रवींद्रनाथ टागोर होते हे बालपणापासून आपल्या वडिलांचे अतिशय आवडते होते। त्यांचे जे वडील होते त्यांना स्वतःबरोबर, त्या रवींद्रनाथ टागोर यांना आपल्या स्वतःबरोबर कधीकधी फिरायला न्यायचे। वडिलांबरोबरच रवीने हिमालयाची आकाशाला भेडणारी उंच उंच बर्फमय शिखरे पाहिली। आता हे जे रवींद्रनाथ टागोर आहे हे आपल्या वडिलांबरोबर कुठे कुठे फिरायला जायचे? तर यांनी हिमालयसुद्धा बघितले आहेत जे उंच उंच होते। त्यानंतर जे बर्फमय शिखरे हे सुद्धा यांनी आपल्या वडिलांबरोबर पाहिली। खळखळ वाहणाऱ्या नद्या, धबधबे, वृक्ष, वेली, पक्षी यांना पाहून त्यांना फार आनंद होत असे। आता हे जे रवींद्रनाथ टागोर आहे हे जेव्हा आपल्या वडिलांसोबत निसर्ग बघायला जेव्हा जायचे, या निसर्गातल्या गोष्टी बघून त्यांना खूप आनंद व्हायचा। वृक्ष, वेली, पक्षी हे सगळे बघून ते खूप खुश व्हायचे। पण त्याला वडिलांबरोबर नेहमी जायला मिळत नसे। पण हा जो छोटा रवी होता हा आपल्या वडिलांबरोबर नेहमी जात नसे, त्याचे वडील कधीतरी त्याला फिरायला नेत असे। रवींद्रबाबू घरी असले की नोकरांच्या ताब्यात असत। आता रवींद्रनाथ टागोर यांचे जे वडील होते ते खूप श्रीमंत होते, त्यामुळे त्यांच्या घरात नोकर चाकर असायचे। आता हे रवींद्रबाबू जे होते ते लहानपणापासून नोकरांच्या ताब्यात, म्हणजेच काय? तर नोकर त्यांच्याकडे खूप लक्ष द्यायचे। घरातील नोकरांची सर्व मुलांच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर असे। आता त्या नोकरांना रवींद्रनाथांचे वडील यांनी बजावून सांगितलं होतं की घरातल्या सर्व मुलांकडे तुम्हाला करडी नजर ठेवायची आहे। ते मुलांना घराबाहेर जाऊ देत नसत,
की घरात दंगाही करू देत नसत. याचा परिणाम रवींद्र बाबूवर झाला. आता ही जे हे जे नौकर होते हे नौकर त्यांना घराबाहेर सुद्धा पडू देत नसायचे आणि घरात दंगाही करू देत नसत. आता घरात मुलं असली की दंगा असतेच, पण इथे नौकर त्यांना दंगा मस्ती सुद्धा करू देत नव्हते. आणि याचा थोडा वाईट परिणाम जो आहे तो रवींद्रनाथ टागोर यांच्यावर झाला. ते एकलकोंडे बनले. एकलकोंडे म्हणजेच एकटेच राहायचे. ते कोणासोबत बोलायचे नाही किंवा कोणासोबत खेळायचे सुद्धा नाही. दिवसभर खोलीत बसून राहत, शेजारी नोकर असे. आता इथे सुद्धा बघा, आपण या चित्रामध्ये बघितलेले आहेत, रवींद्रनाथ जे आहे ते जेव्हा लहान होते तेव्हा खिडकीत बसून ते बाहेर मुलं किती छान खेळतात ते सतत त्या खिडकीच्या बाहेर बघत असे आणि त्यांच्या बाजूला त्यांचे नोकर बसून त्यांच्याकडे लक्ष देत असे. मग खिडकीतून काय दिसेल ते पहावे किंवा घराबाहेर काय काय चालले असेल याची कल्पना करीत बसावे. ते फक्त बाहेर बसून कल्पनाच करत बसत होते. खिडकीतून दिसणारा निसर्ग, नदी, तळी, शेते, झाडे, वेली, पक्षी, सूर्य, चंद्र, ढग, हेच त्यांना आपले मित्र वाटत. आता रवींद्रनाथ जेव्हा खिडकीतून सगळा निसर्ग बघत असे, आता निसर्गामध्ये काय तर नदी, तळी, शेते, झाडे, वेली, पक्षी, सूर्य, चंद्र, ढग, हे जेव्हा ते सगळ्या गोष्टी खिडकीच्या बाहेरून बघत असे तेव्हा हे सगळेच त्यांना आपले मित्र वाटायचे. पुढे ते शाळेत जाऊ लागले. आता जसे जसे ते मोठे झाले त्यानंतर ते शाळेत जायला लागले. परंतु शाळेतील कडक शिस्त, ग्रहपाठ न केल्यामुळे होणाऱ्या भयंकर शिक्षा, रागवणारे शिक्षक, यामुळे त्यांना शाळा म्हणजे कोंडवाडाच वाटायचा. त्यामुळे त्यांना शाळेबद्दल तिरस्कार वाटू लागला. आता मुलांनो, तुम्ही तुमच्या आईवडिलांना सुद्धा विचारा, जेव्हा ते लहान होते किंवा आम्ही सुद्धा जेव्हा लहान होतो आणि आम्ही जर गृहपाठ केला नाही तर आमचे शिक्षक आम्हाला खूप मोठी शिक्षा द्यायचे, आम्हाला खूप मारायचे सुद्धा. त्यांचा छडीचा मार आम्ही खूप खाल्लेला आहे. तर अशा प्रकारे रवींद्रनाथ टागोर जे होते त्यांना शाळेमध्ये कडक शिस्त होती. ते जेव्हा अभ्यास करत नव्हते तेव्हा त्यांना शिक्षकांकडून भयंकर शिक्षा मिळत होती. त्यातल्या त्यात शिक्षक त्यांना रागवायचे सुद्धा आणि अशामुळे त्यांना शाळा एक कोंडवाडाच वाटू लागली. म्हणजेच त्यांना शाळेचा तिरस्कार वाटू लागला, शाळेपासून घृणा वाटू लागली आणि त्यांना शाळेला जाऊसुद्धा वाटायचं नाही. 2-3 वर्षे शाळेत गेल्यानंतर त्यांनी शाळा सोडली आणि घरीच शिक्षक ठेवून शिक्षण सुरू केले. आता जेव्हा हे शाळेत जायला नकार द्यायचे, ते 2-3 वर्षे शाळेत गेले पण त्यांना शाळेचा तिरस्कार वाटू लागला आणि त्यांनी शाळेला जायला मनाही केली. तर रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलांनी रवींद्रनाथांची शाळा सोडली आणि घरीच एक शिक्षक बोलवून ते रवींद्रनाथांना घरीच शिक्षण द्यायचे. रवीबाबू वयाच्या 8-10 वर्षापासून कविता करू लागले. आता हे जे रवींद्रनाथ होते यांना शिक्षणापेक्षा कवितेमध्ये खूप रस होता आणि ते 8-10 वर्षापासून कविता लिहू लागले आणि कविता करू लागले. घरातील माणसांचे उत्तेजन मिळाल्यामुळे हळूहळू कवी म्हणून ते सर्वांना परिचित झाले. आता जेव्हा रवींद्रनाथ कविता करू लागले तर त्यांना घरातून उत्तेजन मिळाले. म्हणजे ज्याला आपण ॲप्रिशिएशन म्हणतो किंवा आपल्याला कोणी खूप चांगलं कौतुक करतं की अरे वा तू इतकी छान कविता करतो, किंवा तुम्ही एखादं चित्र काढलं असेल तर तुम्हाला घरातून उत्तेजन मिळत असतं की बाप रे किती सुंदर चित्र काढलंय. आणि अशा प्रकारे घरच्या माणसांच्या उत्तेजनामुळे ते हळूहळू कवी म्हणून परिचित होऊ लागले. म्हणजेच लोक त्यांना कवी म्हणून ओळखायला लागले. रवींद्रनाथांनी मोठेपणी बोलपूरच्या शांती निकेतन आश्रमात नवीन शिक्षण संस्था काढली. आता रवींद्रनाथ जसे जसे मोठे होऊ लागले तसं त्यांनी बोलपूर एक जागेचं नाव आहे तिथे त्यांनी शांती निकेतन आश्रम सुरू केलं आणि तिथे त्या शिक्षण संस्था काढली. निसर्गात राहूनच खरे शिक्षण होते हे त्यांनी दाखवून दिले. शांती निकेतन एक आश्रम आहे. आता आश्रम म्हणजे काय मुलांनो, तर हे जे आश्रम आहे हे निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये असतो आणि त्या शांती निकेतनामध्ये जेव्हा त्यांनी शिक्षण संस्था चालू केली तर त्यांनी लोकांना पटवून दिलं की निसर्गात राहूनच खरे शिक्षण होत असतं. कारण की निसर्गात राहून आपण कल्पना करू शकतो ज्या प्रकारे रवींद्रनाथांनी केली होती, तर त्यांनी सुद्धा शांती निकेतनामध्ये एक आश्रम उघडलं आणि तिथे त्यांनी निसर्गात राहून बाकीच्या इतर मुलांना सुद्धा शिक्षण दिले. आजही शांती निकेतनात विविध विषयांचे शिक्षण उघड्यावर झाडांच्या सावलीत दिले जाते.
आजही आपण शांतिनिकेतनात जर बघायला गेलो तर तिथे उघड्यावर म्हणजेच निसर्गाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. झाडांच्या सावलीमध्ये बसून मुलं शिक्षण करत असतात. इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत की मुलं झाडांच्या खालीत किंवा त्या निसर्गात राहून किती छान पद्धतीने शिक्षण घेत आहेत. गायन, नृत्य, नाट्य, शिल्पकला, चित्रकला, भाषा असे सर्व विषय तेथे शिकवले जातात. शिक्षणाच्या व्यतिरिक्त त्या शांतिनिकेतनामध्ये गायन, नृत्य, नाट्य, शिल्पकला, चित्रकला, इतर भाषा असे विषयसुद्धा शिकवले जातात. शांतिनिकेतनात निसर्गाला महत्त्व देतात. तेथे निरनिराळ्या ऋतूंचे उत्सव साजरे होतात. आता त्या शांतिनिकेतनात निसर्गाला महत्त्व दिल्या गेलेलं आहे कारण की ते शांतिनिकेतन आश्रम जे आहे ते निसर्गातच असल्यामुळे तिथे निसर्गाला खूप महत्त्व दिल्या जातं. त्यातल्या त्यात त्या शांतिनिकेतनात विविध ऋतूंचे उत्सवसुद्धा साजरे केले जातात. तर अशा प्रकारे रवींद्रनाथ जे होते त्यांनी शांतिनिकेतन आश्रम स्थापन करून तिथे इतर लोकांना शिक्षण दिल्या गेलं. तर आता आपण शब्दार्थ बघूया. कवी सम्राट ज्याला ग्रेट पोएट किंवा लिजेंड इन पोएट्री असे म्हणतात. भव्य म्हणजेच ह्यूज, बर्फमय म्हणजेच स्नोई, कल्पना करणे म्हणजेच टू इमॅजिन, कोंडवाडा म्हणजेच प्लेस ऑफ ऑन्फिनमेंट, तिरस्कार म्हणजेच हॅटर्ड, उत्तेजन म्हणजेच एनकरेजमेंट, परिचित म्हणजेच फॅमिलियर, नृत्य म्हणजेच डान्स, शिल्पकला म्हणजेच स्कल्पचर, उत्सव म्हणजेच सेलिब्रेशन. आता आपण प्रश्न उत्तरे बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, रवींद्रनाथांचा जन्म कोठे व कधी झाला? उत्तर आहे, रवींद्रनाथांचा जन्म 6 मे 1861 मध्ये कोलकाता येथे झाला. प्रश्न क्रमांक 2, रवींद्रनाथांचे वडील कोण होते? उत्तर, रवींद्रनाथांचे वडील मोठे जमीनदार होते. प्रश्न क्रमांक 3, रवींद्रनाथांचा कोण म्हणून सर्वजण ओळखू लागले? रवींद्रनाथांना कवी म्हणून सर्व जग ओळखू लागले. प्रश्न क्रमांक 4, रवींद्रनाथांचे मित्र कोण होते? उत्तर, रवींद्रनाथांचे मित्र नदी, तळे, शेत, झाडे, वेली, पक्षी, सूर्य, चंद्र, ढग होते. पुढचा प्रश्न, शांतिनिकेतनात कशाला महत्त्व देतात? उत्तर, शांतिनिकेतनात निसर्गाला महत्त्व देतात. प्रश्न क्रमांक 6, शांतिनिकेतनात वर्ग कोठे भरतात? उत्तर, शांतिनिकेतनात वर्ग उघड्यावर झाडांच्या सावलीत भरतात. पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. कंसामध्ये शब्द दिलेले आहेत ते आपल्याला योग्य जागेवर लिहायचे. गीतांजली, बंगाल, शांतिनिकेतन, कोलकाता, नोबेल, जनगणमन. पहिलं आहे, आपले जनगणमन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. दुसरं, रवींद्रनाथांचा जन्म बंगाल राज्यात कोलकाता येथे झाला. तिसरं, रवींद्रनाथांच्या गीतांजली या काव्याला नोबेल पारितोषिक मिळाले. चौथं, बोलपूर येथे रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन ही नवीन शिक्षण संस्था काढली. पुढचा प्रश्न, शब्दांचे लिंग ओळखा. प्रासाद पुल्लिंग, चौक पुल्लिंग, कुटुंब नपुसकलिंग, नदी स्त्रीलिंग. पुढचा प्रश्न, शब्दांचे वचन बदला. कवी कवी, धबधबा धबधबे, वेली वेल, शिक्षक शिक्षक. शेवटचा प्रश्न, खालील शब्दांना समानार्थी व विरुद्धार्थी शब्द लिहा. आवडते याचा समानार्थी शब्द प्रिय असलेले आणि विरुद्धार्थी शब्द नावडते. श्रीमंत समानार्थी शब्द धनाढ्य आणि विरुद्धार्थी शब्द गरीब. तिरस्कार समानार्थी शब्द घृणा, विरुद्धार्थी शब्द प्रेम. शिस्त समानार्थी शब्द लायक, विरुद्धार्थी शब्द बेशिस्त. परिचित समानार्थी शब्द ओळख, विरुद्धार्थी शब्द अपरिचित. हळूहळू समानार्थी शब्द सावकाश आणि विरुद्धार्थी शब्द लवकर. तर अशा प्रकारे या धड्यामध्ये आपण रवींद्रनाथांची माहिती मिळवली आहे. तर अशा प्रकारे इथे हा धडा संपतो. धन्यवाद.